Krishna Govind Govind He Gopal Nandalal Krishna Govind Govind He Gopal Nandalal Krishna Govinda Govinda Gopal Nandalal Krishna Govinda Govinda Hare
ترجمة
Krishna Nanda Gari
राधे करती कथा गाती गाती करती कथा गाती करती कथा गाती गाती बाल कृष्ण नंद बाल कृष्ण नंद सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंद गरी आनंदल्या नर नारी समचरण सरोजम चंद्र निलंबुदाभम जगननीत पाणी मंडलम मंडलानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करु प्रथम पांडुरंगा करु प्रथम पांडुरंगा करु प्रथम पांडुरंगा करु प्रथम सरे चरण संताजिया सरे चरण संताजिया कंच कृपा दाने कथिता कंच कृपा दाने कथिता कंच कृपा दाने बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाम
كلابدنيا جيو دارارثا وتارم كلا كنكتي جودي كامو دي وكرم خلاني شوادا پنو دارها دخشم سمادي استمورتيم بھجي جنان ديوام اوم نمو جنانشورا جنانشورا تيني برم بردايا دي كوي مهنتي يتسوريا تيجو باري مردام يتا بني ميو يترا ترسل غوم رشام دامنا سوين صدا نرست قوحكم ستيم برم دي مهيم رايا غدي مندير وسي ما جارايا चरणासी अर्पितो जन्माहि काया जगदीश्वराज जुड़ली जाची ख्याति प्रथम वंदितो तुम्हा छत्रपति विठल ढल 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 राधा मेरी स्वामिनी मेरा दे जुकदास जन्म जन्म मोहि दीजियो श्री चरणन में वास राधा मेरी मां तुहि पिता मेरो घनश्याम इन दोनों की चरणन में मेरा बारंबार प्रणाम जय जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा बाण कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली गवळण अभंग यज्ञावत भूतलावर जन्मला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला देहू निवासी देहू स्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा हा चार चरणाचा भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर गोकुळवासियांना जो आनंद झाला जे सुख झालं
खरं तर आजच्या या अभंगामध्ये प्रतिपादन करतात विठ्ठल 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 विठ्ठल। आज या ठिकाणी आपण उपस्थित आहात। गेले 7 दिवस झाले आपण श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करत आलो आणि ज्या निमित्तानं उपस्थित आहात या पटेल परिवाराच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पटेल परिवारानं भव्य दिव्य आयोजित केलेला हा संगीतमय श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम आणि आजचा मात्र आपला समारोपाचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे। काल्याच्या कीर्तनानं आपल्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि कुठलंही कार्य खरं तर वारकरी संप्रदायातले आपण कार्यक्रम केले कथा कीर्तन, पण खरं तर काल्याच्या कीर्तनानंच त्या कार्यक्रमाचा समारोप होत असतो। हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी एरवी आपण कीर्तनामध्ये कुठलंही चरित्र कुठल्याही कथा सांगितल्या तर चालतात, पण काल्याच्या कीर्तनाला मात्र वारकरी संप्रदायामध्ये संतांनी एक दंडक घालून दिला। तो दंडक जर कोणता असेल तर चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी, केले देवी गोकुळी, केले देवी गोकुळी। आ चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी। चरित्र देव उच्चारा, चरित्र देव उच्चारा, चरित्र देव उच्चारा, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी। आ चरित्र देव उच्चारा, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी। चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी। आपण कितीही वेळेला काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ऐकलं असेल, पण आजच्या दिवशी मात्र खरं तर आपल्याला ऐकलेलं जरी असेल तर आजच्या दिवशी मात्र काल्याच्या कीर्तनात आम्हाला भगवंताचं चरित्र सांगितलं जातं। हा संप्रदायाचा दंडक आहे आणि म्हणून 7 दिवस झाले तुम्ही कथा ऐकतच आलात। आज 7वा खरं तर 8वा दिवस आहे आणि काल्याच्या माध्यमातून आपण पुनश्च सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहे। आता काला झाला की कार्यक्रमाचा समारोप झाला। काला झाल्यानंतर पुन्हा माझ्या मायमावल्या नटून थटून आल्यात ना कथेसाठी। हे आयोजक नियोजक म्हणतील माऊली सकाळी झाला काला आणि तुम्ही इथं पुन्हा का आला। आणि म्हणून काला झाला की कार्यक्रमाचा समारोप झाला, पण आपण खरं तर सेवेच्या माध्यमातून कार्यक्रमाशी जोडल्या गेलो आणि आज मात्र सेवेचा जी जी आपण सेवा केली मनोभावे त्या सेवेचं फल भगवंत आज काल्याच्या माध्यमातून तुम्हा मला देणार आहे। म्हणून या याला आजच्या कीर्तनाला मात्र प्रसादाचं कीर्तन म्हटलं जातं। म्हणून या प्रसादाच्या कीर्तनासाठी आपण उपस्थित आहात। खरं तर आज वाटत नाही बरं काल्याची सेवा करते आहे आणि खरं तर आपल्या या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। धनुर्वासियांचं खूप प्रेम मिळालं आणि खूप आनंद खरं तर घेता आला। कार्यक्रम तर नित्य नव्यानं आहे, पण चला खरं तर 7 दिवस आपण तृप्त झालेलो आहे प्रभूची कथा ऐकून। त्यामुळं आज मी काय तुमच्याकडून जास्त वेळ घेणार नाही, कारण वस्तुतः मला फार प्रवास करून दूर जायचे आणि पुनश्च उद्या मला दुपारी 2 ते 4 पंढरपूरच्याही पुढं 25 किलोमीटर कीर्तन आहे। त्यामुळं मला रात्री 8-9 वाजणारे घरी पोहोचायला आणि पहाटे पुन्हा 3 मला घरून निघणं आहे। त्यामुळं मी तुमच्याकडून जास्त वेळ घेणार नाही, एकच तास चिंतन देणार आहे। त्यामुळं सर्वांगाची कान करून ऐका। जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका आणि माझ्या 10व्याला आल्यासारखं तर अजिबातच माझ्याकडं पाहू नका। अगदी प्रसन्न बसा। कीर्तनात होकारार्थी नकारार्थी बोललं पाहिजे आणि कीर्तन झालं की टाळी वाजवत चला। कीर्तन चालू झालं, भजन चालू झालं की टाळी वाजवत चला। मला एक सांगा, तोंडामध्ये घास टाकल्यानंतर तो चावूनच गिळावा लागतो सांगायची गरज आहे का? बोला बोला, गरज आहे, अजिबात नाही। तोंडात टाकलं की चावूनच गिळायचं आहे। तसं कथा कीर्तनाला आल्यानंतर टाळी वाजवा, भजन करा, ही सांगायची तरी गरज, काय गरज पडावी? आणि म्हणून संतांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, वेळोवेळी उपदेश करावा
आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा किंवा लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम म्हणून फक्त एक तासभर तुमच्याकडे एवढंच काम भजन चालू झालं की टाळी वाजवा आणि सर्वांगाची कान करून कीर्तन ऐका विठ्ठल 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 म्हणून आज प्रसाद देणारा कोण आहे आणि प्रसाद काय आहे याही पेक्षा देणारा कोण आहे याला महत्व आहे. जसं एखाद्या व्यक्तीने अभिमानाने सांगा हो आज धुळे शहरामध्ये मुख्यमंत्री साहेब आले होते मित्रांनो म्हणा बर बर मग काय झालं अरे हा पट्ट्या मांडीला मांडी लावून जेवला बरं साहेबा बरोबर बर 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 हो पण जेवणासाठी होतं काय तो म्हणला काही नाही पिठलं भाकरच होती म्हणून खाल्लं काय याला महत्व नाही पण कुणाच्या संगतीत खाल्लं याला अत्यंत महत्व आहे. तसं आज प्रसाद काय आहे याला महत्व नाही पण देणारा कोण आहे तर प्रसाद दे तो पंढरी प्रसाद दे तो भानु प्रसाद देतो पंढरीनाथ म्हणून साक्षात भगवान आज आपल्याला प्रसाद देणार आहे. या प्रसादाच्या कीर्तनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहे. चला सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. गोकुळामध्ये भगवंत प्रगट झाले अरे सर्व गोकुळवासी लोकांना आनंद झाला. तसं व्यवहारात होत नाही. रामभाऊला आनंद झाला तर शामरावला होईल असं सांगता येत नाही. खरं तर रामभाऊनं जर 50,000 गाडी घेतली आणि शेजारच्या शामरावनी जर 2,00,000 घेतली तर त्याला आनंद होतो का? बोला बोला नाही. आणि एक खरं सांगू का आजकाल लोक बाबा स्वतःच्या सुखानं दुःखानं दुःखी नाहीच आहे. समोरच्याच्या सुखानं जास्त दुःखी आजकाल लोक. आज माझ्याकडं गाडी नाही बाबा याचं मला दुःख नसतं पण समोरचा का 4-व्हीलरमध्ये फिरतो याचं दुःखच आहे. एवढंच नव्हे मला खायला भाकर नाही याचं दुःख नाही पण समोरचा का त्या ठिकाणी रोज 5 पकवान्न खातो याचंही दुःखच आहे. कधी कधी आपण पडलो याचं दुःख नाही पण समोरचा का निवडून आला याचंही दुःखच आहे. आणि म्हणून जीवनामध्ये खरं तर स्वतःच्या सुखानं माणसानं सुखी व्हावं पण दुसऱ्याच्या सुखानं मात्र माणसानं कधी दुःखी होऊ नये. जीवनामध्ये खरं तर असं होत नाही व्यवहारामध्ये. पण भगवंत एकीकडं प्रगट झाले पण सर्वच गोकुळवासी लोकांना मात्र आनंद झाला. परंतु भगवंत प्रगट झाल्याच्या कारणानं कि घरोघरी झाला लक्ष्मीचा वास सगळीकडेच महाराष्ट्र ठिकाणी प्रत्येकाला आनंद तर वाटतो आहे पण प्रत्येकाच्या घरोघरी लक्ष्मी नांदू लागली. स्वतः लक्ष्मी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी आहे पण एक दिवस लक्ष्मी देवाशी भांडू लागली म्हणे देवा खरं तर लोक माझ्यावरती प्रेम करतात आणि एवढं प्रेम करतात तुला कोणीसुद्धा विचारत नाही. देव जरी असला पण खरं तर पैसा असला की लोक लक्ष्मीच्याच पाठीमागं खरं तर पळतात. पैशाला आजकाल लोक मान देतात किंमत देतात. भगवंत म्हणले अगं तसं नाही मी आहे म्हणून लक्ष्मी तुला किंमत आहे. लक्ष्मी म्हणली नाही नाही देवा खरं तर मलाच किंमत आहे. भगवंताला म्हणले बघायचं का तुम्हाला? भगवंत म्हणले दाखवून दे बरं. महाराज भगवंताला सांगितलं काही दिसतंय का म्हणे मृत्यू लोकामध्ये तुम्हाला दृश्य? म्हणे हो. काय दिसतं? एक व्यक्ती गेलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूनं बसलेले अनेक मंडळी रडत आहेत. परंतु त्या ठिकाणी महाराज त्या व्यक्तीचा गेला म्हणून अंत्ययात्रा निघाली. लक्ष्मी देवाला सांगते आहे देवा बघा बरं लोक माझ्यावर किती प्रेम करतात. महाराज त्या ठिकाणी त्या लक्ष्मीनं दाखवून दिलं भगवंताला आणि एवढा त्या ठिकाणी सुवर्णाच्या मोहराचा पाऊस पाडला. महाराज पाऊस पडल्याबरोबर जे चालणारे होते मागं पुढं त्यांनी प्रेतयात्रेबरोबर बाबा चालायचं सोडून दिलं आणि लगेच सगळेजण मोहरा गोळा करायला. त्या ठिकाणी टाळकरी म्हणले आपल्याला तरी काय करायचं आहे परिवारानंच त्या ठिकाणी दुःख धरायला तयार नाही इकडं मोहरा गोळा करतोय. त्यांनी टाळ ठेवून दिले तेही मोहरा गोळा करायला.
महाराज त्या ठिकाणी खांदेकरी म्हणले आपण तरी काय केलंय, त्यांनी प्रेत खाली ठेवलं. बघ रुक्मी लक्ष्मी म्हणते देवा बघा 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 किती प्रेम करतो हा समाज माझ्यावरती. खांदेकरांना प्रेत ठेवून दिलं आणि खांदेकरी सुद्धा मोहरा गोळा करायला. लक्ष्मी सांगते देवा हे बघा किती लोक पैशावाल्या लोकांवरती नवे नवे लक्ष्मीवरती प्रेम करतात. पण भगवान म्हणतात लक्ष्मी खरं सांगू का, सगळे पैसे जरी गोळा करत असले पण झोपलेला व्यक्ती जो आहे जो मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे तो मात्र पैसा गोळा करत नाही. खरं तर लक्ष्मी किंमत तुला तोपर्यंत आहे जोपर्यंत शरीरामध्ये त्याच्या मी आहे. आणि म्हणून भगवंत स्वतः ज्या ठिकाणी प्रगट झाले. वाजवान वाजवा प्रेमान वाजवा जोरात वाजवा. म्हणून भगवंत जिथं जिथं प्रगट झाले तिथं तिथं महाराज सगळ्या गोकुळवासी लोकांना आनंद झाला. आणि तो आनंद त्यांनी खरं तर व्यक्त केला आणि एकमेकाला आनंदानं म्हणत होते किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. ओ किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. आनंद झाला भगवंताच्या प्रागट्य उत्सवामध्ये. पण ऐका बरं, सहा महिने आनंद चालू आहे. कथेमध्ये आपण हा सर्व आनंद उपभोगलेला आहे. परंतु गोपिकांचं देवावरती एवढं प्रेम होतं. आम्ही जीव कसा प्रेम करतो, आलो इथं आलो कथा ऐकली बापरे किती गोपिकांचं प्रेम किती सुंदर कथा. संसारामध्ये गेलं की आमचे पुन्हा बे चालूच होतं महाराज. एवढं प्रेम पुन्हा टिकून आमचं राहत नाही. पण गोपिकांचं प्रेम मात्र कानाजीवर तसं नाही बरं. जितकं प्रेम कान्हावरती घरी गेलं की संसारामध्ये मन त्यांचं लागू नये. सदैव खरं तर कृष्णाप्रती एवढं त्या ठिकाणी महाराज गोपिकांचं प्रेम प्रगट झालं की गोपिकांना संसारामध्ये मात्र चित्त रमेना.
आणि विशेषतः गोपिकांनी देवावरती प्रेम केलं. बरं, भगवान सांगतात प्रेमच करायचं असेल तर आपलं प्रेम मात्र शुद्ध असावं. लोक मतलबी प्रेम देवावरती करतात, काहीतरी संकट आलं की खरं तर फार देवाची भक्ती करतील. संकट एकदा दूर झालं की मग पुनश्च थोडंसं प्रेम आपलं कमी होतं. पण गोपिकांचं प्रेम तसं नाही. आणि भगवान म्हणतात खरं तर तुम्ही किती वेळ पूजा करता याला मी महत्त्व देत नाही, पण तुम्ही किती शुद्ध भावनेनं माझी पूजा करता. देवाला सगळ्यात प्रिय जर काय असेल तर तो आपल्या अंतकरणातला भाव आहे ना. तर नाही तर आपण बाह्य शृंगार केला आणि खरं तर भगवंताप्रती जर आमच्या अंतकरणामध्ये प्रेम नसेल तर ती भक्ती महत्त्वाची नाही. कशा पद्धतीनं लक्ष देऊ नये का. जसं आता आम्ही तुमच्याकडं आलो, अगदी आम्ही पाच चार पाच घरी तुमच्याकडं काय म्हणतात मांडे नाही म्हणत, काय म्हणतात माऊली, पुरणपोळी. पुरणपोळी पण आमच्याकडं मात्र छोटी पुरणपोळी असते आणि तुमच्याकडं जरा मोठी असते खापरावरची. आमच्याकडं खरं तर ह्या पोळ्या केल्या जात नाही. इकडं मात्र आलो तुमच्याकडं खान्देशकडं तर मग मात्र पुरणपोळी खरं तर मांडे आम्हाला खायला मिळतात. आमच्याकडे याला मांडेच म्हणतात बरं. पण जसं तुमच्याकडं आलं की अगदी नाविन्यानं आपण एक आयटम करतो की पुरणपोळीचा. अगदी तुम्ही तुळजापूर पंढरपूरकडं जरी गेलात ना तरीसुद्धा तुम्हाला पुरणपोळीचाच त्या ठिकाणी महाराज सगळ्यात पहिल्यांदा खरं तर भोजन बनवलं जातं आपल्यासाठी. तसंच एक रायगडकडं तो जो भाग आहे ना तिथं महाराज लोक नुसते भातच खातात. मग अगदी पाच सहा प्रकारचे आम्ही जरी गेलो तर भाकरीसुद्धा आम्हाला त्या तांदळाच्याच पिठाच्या राहतात. म्हणजे नुसते भात खातात तिकडले लोक, अगदी चार पाच प्रकारचे भात. पण ते रायगडकडलं एक जोडपं पंढरपूरला गेलं, लक्ष देऊन ऐका बरं. आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्या बडव्यांच्या घरी मुक्कामी राहिलं आणि त्या बडव्यांनी त्यांना फार सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आता पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यानंतर त्या तिच्या मालकाला जोडपं होतं, तिच्या मालकाला फार पुरणपोळी आवडली आणि बायकोला म्हणलं अय अगं ह्या लोकांनी किती सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केला, मला हा स्वयंपाक फार आवडला. याची जी रेसिपी ना तू व्यवस्थितपणे लिहून घे की जेणेकरून आपल्याला आपल्या रायगड जिल्ह्यात गेल्यानंतर आपल्याला हा आयटम बनवता आला पाहिजे. मग महाराज तिला वाटलं बाई नवऱ्याला आवडतं ना, मग तिनं लगेच वही पेन घेतली आणि त्या बडव्यांच्या घरी मुक्कामी होती त्या माऊलीला विचारलं सांगा बरं माऊली कसं कशी करावं लागते ही पुरणपोळी. आणि तिनं सगळं काही सांगायला सुरुवात केली. पण माऊली याच्या अगोदर ना जुन्या माय माऊल्या पुरणपोळी करायच्या अशी टरारबुंग पोळी फुगायची. आता करणारीच फुगती ती पोळी फुगो अथवा न फुगो पण ती करणारीच फुगती. त्यांनी महाराज इतकं सुंदर पुरणपोळी केलेली हिला फार आवडली. मग ती बसली लिहून लिहायला, मग सांगू लागली ती बाई डाळ शिजवावी लागते, त्याच्यामध्ये शिजून झाल्यानंतर गूळ टाकून ते पुरण करावं लागतं, वाटून घ्यावं लागतं, पुन्हा कणिक मळावी लागते, पीठ मळावं लागतं. आणि तिनं सगळी रेसिपी लिहून घेतली बरं. पण नेमकं पुरणाची वाटी करायची का कणकीची वाटी करायची हेच ती विसरून गेली. सगळी काही रेसिपी लिहून घेतली, नेमकं पुरणाची वाटी करून कणिक घालायची की कणकीत पुरण घालायचं हेच विसरून गेली. सगळी रेसिपी लिहून घेतली आणि घरी आले महाराज हे जोडपं. आणि रायगडला आल्यानंतर तो म्हणलं बघ अगं तू आता नवीन आयटम शिकून आली, आपल्याकडं भाताशिवाय दुसरं काहीच नाही. आता एक कर म्हणे तू जे शिकून आली ना तो आयटम सुंदर पद्धतीनं बनव. आणि माझे जे मित्रमंडळी मी सगळ्यांना आमंत्रण देतो, सगळ्यांना आपल्या घरी भोजनासाठी घेऊन येतो. आणि तुझी जर पुरणपोळी पाहिली ना त्यांना खूप आवडेल आणि सगळे लोक आपल्याकडं पुरणपोळ्या करतील आणि तुझंही या स्वयंपाकाप्रती नाव होऊन जाईल. महाराज त्यांनी तिची सगळी तयारी केली, तिला जे जे पाहिजे ते सामान आणून दिलं आणि जवळपास 10-15 मित्रांना त्यांना आमंत्रित केलं. या बरं माझी बायको तुम्हाला विशेष त्या ठिकाणी पदार्थ खाऊ घालणार आहे या. आणि वेळही दिला मित्रांना, पण तिला असं वाटलंय बघा सगळी मी रेसिपी करून ठेवते जेणेकरून फक्त त्या ठिकाणी आले का त्यांचे मित्रमंडळ बस फक्त पोळी गरम गरम करते आणि त्यांना वाढून देते. मला सगळी तिने रेसिपी करून ठेवली, अगदी पोळपाट लाटणं सगळी तयारी करून ठेवली, गॅसवरती त्या ठिकाणी तवाही ठेवलेला आहे, सगळी तयारी करून बसली. आणि आले मित्रमंडळ 12 वाजता, नवरा आला बघ घाई घाई आले बघ आता ते. महाराज तिनं सगळी तयारी केलेली होती. मग ती काय करायची माहिती का, पुरणाची वाटी करायची, त्याच्यामध्ये कणिक घालायची आणि वाटायला लाटायला सुरुवात केली का ती पोळी काय लाटल्या जाईना. ते नवरा आला झाल्या का ग पोळ्या, अहो म्हणे मी पोळ्या करण्याचा खूप प्रयत्न करते बरं का, पण ही पोळी काय मला व्यवस्थित जमेना म्हणे. म्हणे काय झालं,
म्हणजे मला असं वाटतं जी बाई पुरणपोळी करत होती ना तिच्या अंगावरती पांढरी साडी होती म्हणे आणि माझ्या अंगावरती रंगी साडी ना त्यामुळं मला पोळी जमत नसेल. त्या सहेला पाहुणे असेच बसून ठेवतो आणि पहिली तुही साडी घेऊन येतो जेणेकरून आपल्या पुरणपोळ्या होतील. ते गेलं महाराज दुकानातून साडी घेऊन आलं. आल्यानंतर महाराजीनं लगेच घाई गडबडीत ती साडी घातली बसली पोळ्या करायला. आता पोळ्या करायला बसल्यानंतर पुन्हा महाराज ती पुरणाची वाटी करायची आणि त्याच्यामध्ये कणिक घालायची. पुन्हा लाटायला बसली की पोळपाट लाटण्याला ती चिटकू लागलं. पुन्हा तो आला, झाल्या का पोळ्या? अगं अर्धा तास झाला मित्र बसलेत बघ माझे. ती म्हणे मालक अहो पोळी ना आता थोडी थोडी जमायला लागली म्हणे. पण खरं तर जी बाई पुरणपोळी करत होती ना तिच्या हातामध्ये बांगड्याच नव्हत्या म्हणे. पण माझ्या हातात बांगड्या आहे म्हणे. तिचा नवरा गेलेला होता बिचारीच्या हातात बांगड्या नव्हत्या. हिनं महाराज सगळे दगड घेतले सगळ्या बांगड्या फोडून काढल्या. आता महाराज पुन्हा थोडा वेळ झाला बसली पोळ्याला. पुन्हा पुरणाची वाटी करायची आणि त्याच्यात कणिक घालायची. पुन्हा लाटायला बसली की पोळपाट लाटण्याला चिटकू लागले. नवरा आला अय झाल्या का पोळ्या? ती म्हणे अहो आता थोड्याशा जमायला लागल्या बरं का म्हणे. पण खरं सांगू का जी बाई पुरणपोळी करत होती ना तिनं टक्कल केलेलं होतं म्हणे आणि माझ्या डोक्याला केस आहे म्हणे त्यामुळं मला पोळी जमणार नाही. नवऱ्यानं वस्तारा आणला सगळं टक्कल केलं महाराज. हिनं पुन्हा त्या ठिकाणी पोळ्याला बसली की पुरणाची वाटी करायची कणिक त्याच्यामध्ये. मला एक सांगायचं असं किती बाह्य परिवर्तन केलं म्हणजे पोळी जमेल. तसं आम्ही किती बाह्य परिवर्तन केलं पण अंतकरणामध्ये जर त्या प्रभूविषयी प्रेम नसेल तर आपल्या भक्तीला मात्र शून्य किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून खरं तर गोपिकांचं प्रेम विशेष रूपानं भगवंतावरती आहे. म्हणून भगवंत ज्या वेळेला प्रगट झाले आणि खरं तर जन्माच्या अगोदरपासनं माझ्या भगवंताच्या चरित्राची सुरुवात आहे. पण भगवंतांना अवतार घेतला पण कारण का? तर पापीचे भक्त दैत्याते मातले धरणीसी झाले ओजो त्यांचे दिदलासे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिता देवा कोणी एक. ज्या वेळेला गौ माता ब्राह्मणांना साधू संतांना त्रास झाला वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहित तोय सांगत असे. भगवंतानं ज्या वेळेला गाऱ्हाणं ऐकलं गौ मातेचं पृथ्वीचं त्यावेळेला भगवंतानं ठरवलं खरं तर मला अवतार कार्य त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे, अवतार मला घ्यावा लागणार आहे. आणि सगळ्याच देवी देवतांना सांगितलं खरं तर मी अवताराच्या माध्यमातून या पृथ्वी तलावरती प्रगट होणार आहे. आणि भगवान परमात्मा खरं तर अष्टम मूर्ती रूपानं यशो देवकी मातेच्या गर्भात प्रगट झाले. पण एक दिवस आईला चतुर्भुज रूपात दर्शन दिलं होतं कि तमद्भुतं बालकम् अम्भूते क्षणम् चतुर्भुजं शङ्ख गदार्यदायुधं श्रीवत्स लक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीतांबर सान्द्रपयोदशोभगम्. आईनं पाहिलं अरे राजा मला तुझं बालरूप हवंय. आई मी यासाठी तुला या रूपाचं दर्शन दिलं की खरं तर मी माझी रक्षा करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून माझं प्रागट्य उत्सवानं खरं तर मी बालरूपात आलो ना आई तर माझी रक्षा मात्र तुला करावी लागेल. पण आईनं सांगितलं राजा मला ते चालेल पण मला तुझं बालरूप हवंय. आणि म्हणून भगवान परमात्मा बरोबर बुधवार दिवस अष्टमी तिथी आणि रात्रीच्या 12 वाजता खरं तर मथुरेमध्ये कारागृहामध्ये भगवंत प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत प्रगट झाले सर्व गोकुळवासी या लोकांना आनंद झाला. हे ज्या वेळेला सुख गोकुळवासियांचं पाहिलं आणि तुकोबरांनी खरं तर अभंगाच्या प्रथम चरणात गोकुळेचा सोखा 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 गोकुळेचा सुखा गोकुळेचा सुखा गोकुळेचा सुखा गोकुळेचा सुखा गोकुळेचा सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा
सगळ्यांसाठी एकदा तुमचे हात टाळ्या वाजवतील का जोरात जोरात एक साथ? खरं सांगू का, कीर्तन म्हटलं, कथा म्हटली की ह्या साथीदारांची गरज आहे बरं. हा कथाकार कीर्तनकार कसाही असू द्या, पण साथीदार जर परफेक्ट नसतील तर संपूर्ण कथा कीर्तन यांच्यावरती अवलंबून असतं. आणि म्हणून एवढे सुंदर गायक वादक आज या ठिकाणी आहेत. मला चिंता होती, म्हटलं आमचे तर मंडळी गेले, पण आता कीर्तन ते ग्रामस्थ म्हणे तर आम्ही आहेत भजनी, अजून दोन तीन जणं बोलू, आमचे भजनी मंडळ आहे. पण खरंच बरं, छान गाता, सुंदर वाजवता तुम्ही, आणि एवढं एकाग्रतेना तुमचा अंतकरणरूप प्रेमरूप असणारा आपला परमार्थ आहे. तुम्ही सर्व मंडळी 7 दिवस या ठिकाणी कथेला उपस्थित होते. काही काही भजनी मंडळाला महाराज कथा कीर्तनं असले, त्यांच्या काहीतरी सेवालाही कार्यक्रम असले की ते येतात, पण सगळेच भजनी मंडळ कथाला येतीलच असं मात्र सांगता येत नाही. पण तुम्ही खरंच नितांत शुद्ध प्रेम करणारे मंडळी आहात, तुमच्याप्रती आनंद आहे. पण कसं असतं, कीर्तनाला आलेला समाजसुद्धा एका धोरणाचा नसतो. कुणाला गायन आवडतं, कुणाला विनोद आवडतो, कुणाला वेदांत आवडतो. आता कथा कीर्तनकार जर अति गाणारा हुशार असला ना महाराज, तर आमची वाजवणारी येडेवणी करत असतात. ते हुशार असले की महाराज येडेवणी करत असतात. आम्ही जर सगळे आडाणी असलो तर हे आमच्या ऐकणारी येडेवणी करतात. हे उठतात कधी कधी लघवी करून पुन्हा येऊन बसतात, उठतात तंबाखू खाऊन पुन्हा येऊन बसतात, म्हणजे येडेवणी करण्याची ठिकाणं असतात. जसं गाव जवळ आलं की बैल येडेवणी करतात, माहेरचं कोणी आलं की आमच्या बायका येडेवणी करतात, आणि पाहुणे रावळे जर कोणी आले ना महाराज, लेकरण लेकर तर लई खुडीचे राहतात. एकदा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले, एक बारकं पोरगं माझ्याकडं पळत आलं आणि मला येऊन कशी म्हणतो, ए पुरी तुला गाणं येतं का, कविता येते का? म्हणलं ए बाई मला काही येत नाही. ती म्हणे मला येते म्हणू का? म्हणलं म्हण. तिने लगेच केलं सुरू, गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकोळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला करून, गेला बाई नवरा मरून, घेते बाई दुसरा करून. काय महाराज, म्हणून आलेला समाज एका धोरणाचं नाही, कुणाच्या काय आवडी कुणाच्या काय आवडी, पण सगळ्यांपर्यंत कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आमचं चिंतन पोहोचेल, आपल्या विचारात बदल होईल, यासाठी खरं तर आमचा आट्टा हा से विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचे भजनी मंडळ सुद्धा अत्यंत सुंदर आहे. कीर्तनात खरं तर साथीदारांची गरज असते, नाही तर काही काही लोकांचं पाठा खूप असतो बाबा, पण त्यांना खास मानता येत नाही. काही काहींना खास मानता येतं तर पाठा कमी राहतो. म्हणजे कसं, जसं आरती चालू तर घंटी बंद, कधी कधी घंटी चालू तर आरती बंद, आणि कधी दोन्ही चालू होतं तर आरतीही संपून जाते, म्हणजे अशी परिस्थिती असते. पण हे सगळे तयारीची मंडळी आहे आणि प्रभूप्रेमी आहे आपण सर्व. अतिशय सुंदर प्रमाण दिलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, का बर यांना आनंद झाला, याचं कारणच असं आहे की बाळ कृष्ण उपभोगला, काय केला आनंदाच्या भरामध्ये, तर त्यांनी एकच केलं महाराज की गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. आपल्याला सुद्धा आनंद झाला ना, आपल्याला आनंद व्यक्त करायचा आहे. सगळ्यांनी प्रेमानं फक्त एक साथ टाळी वाजवा, सगळ्यांनी प्रेमानं म्हणायचे गुडिया तोरणे
भरामध्ये गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे पण हे सगळं कशामुळे झालं तर याचं कारण आणि कारण फक्त एकच आहे तुका म्हणे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे गायली नाही की चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल आणि खरं तर टुवीने बरं तुम्ही एवढं सुंदर वाजवता सुद्धा आणि एवढं सुंदर गाता सुद्धा क्या बात आहे वा तुका म्हणे चंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा गरी आनंदल्या नर नारी भगवंताचे खरं तर आपण लीला पाहणार आहे तत्पूर्वी सर्वांना माझ्या श्री राधाराणीचं 2 मिनिटं भजन करायचे नंतर आपण संप्रदायाच्या नियमानं भजन करणारे प्रेमानं सर्वांनी खरं तर आपण नित्य नव्यानं रात्री कथेमध्ये भजन करत आलो आता मात्र आपल्याला नाचायचं नाही काहीच नाही पण प्रेमानं फक्त टाळी आणि प्रेमानं फक्त 2 मिनिटं माझ्या श्री राधाराणीचं आपल्याला सर्वांना भजन करायचं आहे एक साथ टाळी आणि प्रेमानं सगळ्यांनी भजन करा राधे राधे हो राधे 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 श्याम मिला
आपण एक करू, हे टाळपिटी पखवाज काहीच वाजणार नाही. तुमचा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे बरं. आजूबाजूला बसलेले, माझ्या समोर बसलेले, अगदी प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचे. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे मागे म्हणा, मागे मागे म्हणा, बोला जय हो. टाळी टाळी. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. क्या बात है, वाह, जय हो जय हो, वाह वाह वाह. हो राधे 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 श्याम मिलादे, राधे 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 कृष्ण मिलादे. वाह वाह वाह, जय हो, क्या बात है, वाह. हो राधे 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 श्याम मिलादे, राधे 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 कृष्ण मिलादे. श्याम मिलादे, वाह वाह वाह, जय हो, क्या बात है. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो म्हणा. आजूबाजूचे सर्वांनी म्हणायचे जय हो. हा दादा, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. पण काहींनी केलं असेल, काहींनी नसेल, आता मात्र सगळ्यांनी दोन हात ताट वरती करायचे. सर्वांनी हात आद्यांतर ठेवू नका, नाही तर सांदेवत होत असतो. एक साठ टाळी प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचे. विठोबा रखुमाई, पुनश्च अति सुंदर भजन केलं.
गीताबद्दल पुनश्च सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. अन्न म्हणता खाली हात केले त्याबद्दल डबल धन्यवाद. तसे मंच हुशार झाले तुम्ही सगळे. अगदी कथाकार कीर्तनकाराला वेळोवेळी वर करा वर करा आणि टाळी वाजवा सांगावं लागतं, पण भजन झाल्याबरोबर खाली घ्या अजिबात सांगावं लागत नाही. चला, भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व गोपिकांना आनंद झाला. आपण तो आनंद खरं तर या ठिकाणी पाहिला, पण आता मात्र त्या प्रभू परमात्म्यांना अवतार झाल्यानंतर ज्या लीला केल्या त्या लीलांचं वर्णन खरं तर आत्ता आपल्याला करायचे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, तसं पाहिलं तर भगवंताचं जन्माला येण्याच्या अगोदरपासून चरित्र सुरुवात आहे. भगवंत प्रगट झाले आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी, महाराज आनंद उत्सव 6 महिने झाला, 1 वर्षानं नामकरण झालं, परमात्मा रांगतायत की तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रंगत रंगानी रंगनात तो म्या देखीला गे सये. तळवे तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रंगत. परमात्मा रांगतायत रांगत रांगता 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 देखील भगवंताने खोड्या कराव्या. आता परमात्मा 5 वर्षाचे झाले, गोपाळांबरोबर मित्रता केली, गोपाळांचे शरीर सुरकुटलेले आहेत. गोपाळांना सांगणारे दही दूध खात जा घरी, आपल्या एवढं असताना तुमचे शरीर म्हणे देवा हे सगळं घरी जरी असलं पण हे आमच्या ढिरीला नाही ही ढिरीला जातं म्हणे. भगवंताला राग आला आणि भगवंतानं सांगले बघो गोपाळांनो आजपासून आपल्याला चोरी करायची, अगोदर घरी प्रशिक्षण घ्या आणि मग आपण बाहेर चोरीला जाणार आहे. मला प्रशिक्षण घेतलं, भगवंत चोरी सफल झाले आणि गोपाळांना सांगितलं चला आपल्याला जायचंय. म्हणे देवा सांग बरं चोरीला जायचंय पण काय काय घ्यायचंय. भगवंतांना सांगितलंय बघा गोपाळांनो आपल्याला वस्त्र गाळीव माती छोटे छोटे खडे सराटे घ्यायचे म्हटले. गोपाळ म्हणले देवा आजपर्यंत लई चोऱ्या बघितल्या बघ, कुऱ्हाडी घेतल्या जातात, मोठे मोठे गज घेतले जातात, रॉड घेतले जातात मारायला, आणि तू काय सांगतो रे म्हणे असं सराटेन खडेन मातीन. बरं जाऊ दे घ्यायची कशासाठी ते सांग, याचे सराट्याचा उपयोग काय. भगवान म्हणले बघा गोपाळांनो आपण चोरीला गेलो ना गेल्याबरोबर मटकी कुठं ठेवलेली आपल्याला कळणार नाही, अगोदर ही घेतलेले खडे फेकायचे, मडक्यांचा आवाज जिथून येईल तिथं आपण पोहोचायचं आणि दही दूध तुपलोनी खायचं. पण जर यदा कदाचित या आवाजानं जर एखादी गवळण गोपी जागी झाली तर मग मात्र एक करायचं पूर्ण म्हणे काय हे जे घेतलेले सराटे त्यांच्या अंगणामध्ये टाकायचे, पायी चुंब कोणी गुंतती त्यांचे पाय त्या ठिकाणी महाराज पायाला टोचतील ते काढण्याच्या नादामध्ये आपण पळून जायचं. ते दुसरा गोपाळ हुशार होता ते म्हणला देवा अरे ती जर चप्पल घालून आली तर. भगवान म्हणले बघ गोपाळांनो ती जर चप्पल घालून आली ना ही वस्त्र गाळीव माती त्यांच्या डोळ्यात फेकून द्यायची आणि पळून जायचं. आणि तिसरं म्हणलं अय देवा ती जर चष्मा घालून आली तर. भगवान म्हणले चष्मा आणि चपला घालेपर्यंत तुम्ही काय झोपा काढताल, तुम्ही पळून जायचं. महाराज युक्ती झाली, सगळ्या गोपाळांना कानाचीनं बरोबर घेतलं आणि गवळणींच्या घरी जाऊन माझे परमात्मा मात्र त्या ठिकाणी चोरी करतायत. मी त्या दिवशी तुम्हाला भाव सांगितला खरं तर चोरी झाली हे जर आपल्याला कळालं तर आपण सावधगिरी बाळगतो, पण गोपिकांच्या घरी चोरी जरी झाली फक्त निमित्तानं यायच्या. महाराज एक दिवस सगळ्या गवळणी आल्या, अवघ्या मिळोनी गवळणी येती नंदाचे अंगणी, आणि येऊन त्या ठिकाणी गाणं सांगू लागल्या की पहिली आली धावत याने ग बाय काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत घरू जाता सापडेना यशोदी बाळ तुझाताना. दुसरी आली धावत याने ग बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी विणी दुहीसी गाठ दोणी गाठ बाई कोणाशी सुटे नाग यशोदे बाळ तुझाताना. सगळ्यांचे गाराणे ऐकले आणि ऐकल्यानंतर यशोदा म्हणते अगं गाराणे सांगायला आलात मला मान्य, पण ज्याच्याविषयी सांगते तो माझं बाळ कसे सांगू का. की बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने सत्य गोजी रवाने 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 सत्य गो
त्या गवळणी म्हणले बाई इन स्वतःच ठेवून दिलं आणि आपला सात बारा ओपन करू लागले तुम्ही बारा घरच्या बारा मोठ्या डाल गजान माझं लेकरू असं नाही तसं नाही महाराज राग आला गवळणींना पण जावं पण एक दिवस महाराज मैयानं जाऊच दिलं नाही कृष्णाला बरेच दिवस मग एक गवळणीला कान्हाच्या विषयी एवढं प्रेम निर्माण झालं कृष्णाला पाहायचे पण पाहायचं कसं आली महाराज ती यशोदेकडे ए यशोदे अगं मला जिरे हवे होते मिळतील का आता जिरे काय मागायची वस्तू आहे का तिला वाटलं पाहिजे असेल घेऊन जा बाई पण तिला वाटलं आता जिरे मी मागणार कुठपर्यंत मग पुन्हा गेली आता तिच्या घरी भरून गौ माता आहे बरं आणि गेली आहे यशोदे मला शेण हवं होतं म्हटले अगं जाय ना बाई 9 लाख गाय आहे काय घ्यायचं घेऊन जायचं ते घेऊन जा आणि मग म्हटली टोकरी भरली म्हणे आई आता मैया मला कोण उचलू लागल म्हणे बाई मी माझ्या कामात आहे कृष्णा जा बरं तिला उचलू लागायला कृष्ण कन्हैया गेले उभा आहे आणि महाराज त्या ठिकाणी यशोदा म्हणली कृष्ण लाग बरं मला उचलू ठीक आहे मी तुला उचलू लागतो याच्या मोबदल्यात तू काय देणार म्हण तुला काय हवंय म्हणे मला दही दूध तूप लोणी हवंय मैया तिनं सांगितलं मी तुला द्यायला तयार आहे महाराज पण कृष्ण कन्हैया येईल कधी पुन्हा याचं मुख लवकरात लवकर पाहायला मिळेल का नाही महा पाहिल्यानंतर एवढी मोहित झाली घरी जायची शेण टाकायची की पुन्हा यायची 4 वेळेस झाल्या कृष्ण म्हणलं ऐ बाई तू दिवसभर वाहत राहशील आणि मी कितीक वेळ मोजत बसू यापेक्षा तू एक करायचं टोकर त्या ठिकाणी भरली की एक टिपका माझ्या तोंडाला शेणाचा चिटकून द्यायचा आणि मग हे आपले अंक असतील म्हणे महाराज सगळं तोंड शेणानं भरलं महाराज याचं आईकडं गेला आणि आईनं पाहिलं म्हणे का रे मागच्या जन्मी काय तू सुकर होता का म्हणे आई तुला हे कसं कळायला अगं धरलं घेतला होता ना मी अवतार असे भगवंताचे अवतार तर अनेक झाले अनेक वेगवेगळे रूपं भगवंताने आणि ह्या प्रभूच्या लीला आहे पण एक दिवस मात्र बाहेर तर गवळणींना त्रासच आहे पण एक दिवस यशोदा मातेची छेड केली महाराज कृष्ण कन्हैयानं यशोदा महाराणी त्या ठिकाणी मंथनं करते आहे रवी पकडला दूध वेळेत पाजलं नाही किंवा चुलीवरच्या दुधासाठी मैया उठून पळाली म्हणून कान्हाजीनं काठी घेतली सगळे मडके फोडून टाकले होते म्हणून मैयाला राग आला रे घरात मला त्रास बाहेर गोपिकांना त्रास माझ्या कृष्ण कन्हैयानं खोडी करू नये महाराज गवळणींना सुद्धा त्या ठिकाणी कुठेही निघाल्या की कृष्ण कन्हैयानं महाराज आडवं जावं त्यांच्या मटकी फोडाव्या त्यांनी विनंती करावी त्यांनी सांगावं की नंदाचा नंदन वाढवितो आडराणी गवळणी ग अगं या हरीला बाई सांगा ग नंदा
केला त्रास आणि म्हणून यशोदा महाराणीने गणपती बाप्पाला नवस केलं हे गणपती बाप्पा अरे जर माझ्या कृष्णाने खोडे केले नाही ना मी तुला हराभर मोदक वाहील आणि गणपती बाप्पा महाराज खरं तर भेटले कृष्णकडे अरे दे ना म्हणे मला मान होऊ दे ना माझी कधीतरी म्हणो भावे पूजा ठीक आहे म्हणे तू गणपती बाप्पाला मान देण्यासाठी मावशा एक महिना कृष्ण कन्हैयाने खुडीच केली नाही एक मास देवी खुडी नाही यशोदेला प्रचिती आली बाई माझा कृष्ण आता खोड्या करत नाही आणि गणपती बाप्पा नवसाला पावला भले हराभर मोदक केले गणपती समोर घेऊन गेली गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी पूजा वगैरे झाली कृष्ण कन्हैया बरोबर आहे मोदक बरोबर आहे पण दीप लावण्यासाठी मात्र काडीची पेटी नाही कृष्णा इथं थांब मी काडीची पेटी घेऊन येते आणि काडीची पेटी आणायला गेली तोपर्यंत कृष्ण गणपतीशी बोलू लागला अय गणपती बाप्पा खर तर खोड्या करू नये यासाठी नवस कुणी केला म्हणे तुझ्या मम्मीने केला यशोदाईनं केला बर 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 मग खोड्या बंद कुणी केल्या म्हणे मी केल्या म्हणजे कृष्ण तू केल्या बर आणि नैवेद्य कुणाला हे हराभर मोदक कुणाला म्हणे हे मला म्हणे असं कसं रे खोड्या बंद मी करणार आणि नैवेद्य मोदक कुणाला तुला हे शक्य नाही होणार हो म्हणे ती म्हणे बहु आजचे दिवस तर मला मान दे अरे खवदी पोटाला पोट भर तो म्हणे जमणार नाही त्यानं महाराज सगळे मोदक कृष्णाने खाऊन घेतले त्याला राग आला गणपती मला थांब येऊ दे मम्मी तुझ्या आईला तुझ्या आईलाच सांगून देतो तो म्हणे साक्षीदारच खल्लास केल्यावर साक्षी देईलच कोण गणपतीलाच खाऊन घेतलं महाराज यानं आई आली दीप लावला आणि आरती चालू केली समोर पाहिलं तर गणपतीच नाही आणि कृष्ण एका बाजूला कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी महाराज कुडकुडत उभा आहे अरे कृष्णा गणपती काय झाला आई देवापाशी पुसे देव काय झाला आई तू देवापाशी मलाच विचारते पण मला नाही माहिती बाबा कुठं गेला काय झाला अगं पण पाहता पाहता मगाशी एक ना छोट्या एवढ्या एवढ्या उंदरावरती भला मोठा ढिरीचा बसून आलता म्हणे कुणीतरी आणि त्यानं हे सगळे मोदक खाल्ले आई आई म्हणलं अय खोटं बोलू नकोस कोण आलं होतं माहीत नाही तुला आई मला काय माहीत नाही बाबा पण एवढं दिसलं बघ माझ्या डोळ्याला आईला कळालं यानंच खरं तर काहीतरी लीला केली तुझं मुख प्रलंबित कर काठी हातामध्ये घेतली आणि भगवंतानं मुख प्रलंबित केलं तर 14 भुवनांचं दर्शन आईच्या खरं तर आईला कृष्ण कन्हैयाच्या मुखामध्ये झाडं सगळे डोंगर पाणी सगळं काही दिसलं पशु पक्षी आणि मैया महाराज त्या ठिकाणी स्वतः बेचणाऱ्या कृष्ण हे तुझ्या तोंडात काय आणि मग भगवंतानं मायेचा पडदा टाकून दिला अगं आई तसं काही नाही अरे तुझ्या तोंडामध्ये मी त्या ठिकाणी साप वा कोल्हे कुत्रे जमिनी सगळं काही बघितलं बघ त्यावेळेस कृष्ण म्हणतो आई मायेचा पडदा टाकला आई आता उतरवायला तुला डोळ्याला दिसायला कमी झालं त्यामुळं आगळं वेगळं काहीतरी असं तोंडात कुठं असतं का ह्या भगवंताच्या खरं तर लिलाय पण घरामध्ये मला त्रास बाहेर गोपिकांना त्रास त्यावेळेला शाळेत घालवण्याचं ठरवलं पण त्यावेळेसची शाळा जर कोणती असेल तर गोपाळांना कृष्ण कन्हैया म्हणतोय गोपाळांनो क्या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा गोपाळ राणा गोपाळ राणा अरे तुम्ही काया सारे गोपाळ राणा सारे तुम्ही काया गेले सारे गोपाळ राणा तया सगळे गोपाळ आपापल्या गऊ मातेला घेऊन रानाकडे निघाले किती सुंदर ते दृश्य असेल कान्हाजी बरोबर आहे आणि सगळे गोपाळ वनाकडे निघाले पण ऐका बरं माझ्या कान्हाजीच्या संगतीमध्ये माझे गोपाळ आले तर महाराज गोपाळांशिवाय काला पूर्ण नाही वानरांनी माझ्या रघुरायाची रामरायाची संगत केली तर वानराशिवाय रामायण परिपूर्ण नाही गोपाळांनी कान्हाची संगती केली तर गोपाळांशिवाय काला नाही आणि माझ्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची संगती केली तर मावळ्यांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाही अरे राजांचा मावळा कोण होतं हे जर कधी पाहायचं असेल मावळ्यांचं सुद्धा राजांप्रती किती समर्पण प्रेम होतं ऐका बरं
एक वेळा लढता लढता एका मावळ्याचा कोपऱ्यामध्ये हात मोडला होता, तुटला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला त्याला भेटण्यासाठी गेले ना, त्यावेळेला तो मावळा ढसा 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 रडू लागला. राजांनी सांगितलं, राजे म्हणतात, अरे दादा, छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या साथीला आहे, भवानी नावाची तलवार आहे, कृष्णा नावाची घोडी आहे, पण तरी सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणी. त्यावेळेला मावळ्यानं सांगितलं होतं, राजे राजे अहो ऐका ना राजे, यावेळेला माझा हात मोडलाय तुटलाय म्हणून खरं तर मी रडत नाही हो, पण महाराष्ट्राचा राजा माझ्या समोर आला आणि मी त्याला मुजरा करू शकत नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी. हे माझे मावळे होते राजांचे. आणि खरं तर आज राजांना जाऊन एवढे वर्ष जरी परिपूर्ण झाले, दादा मायबाप आम्ही एवढे वर्ष झालो तरी आजही आम्ही शिवजयंती करतो, गणपती उत्सव करतो. तरुण बांधवांना माझे हात जोडून विनंती असेल, दादांनो फक्त शिवजयंती गणपती उत्सव धार्मिक कार्यक्रम करत असताना नको ते गाणे वाजू नका, नको त्या गाण्यावर फक्त देवदेवतांची विटंबना होईल असे त्यांच्यासमोर नृत्य, त्या ठिकाणी गाणे वाजून नृत्य करू नका. अरे राजांना जाऊन आज एवढे वर्ष झाले, आम्ही शिवजयंती करतो, दुश्मनांचा सुद्धा माझ्या राजांप्रती किती विश्वास होता सांगेल बरं मी तुम्हाला. शाहिस्ती खानची आणि त्यांच्या मावळ्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्ती खानची बोटं कापली होती, बोटं. पण या प्रसंगाला शाहिस्ती खानच्या बोटातून रक्त निघतंय, डोळ्यात पाणी आहे, आणि राजे आणि मावळे मात्र त्या क्षणाला प्रसार झालेले. तेवढ्यात त्याची असणारी बायको, शाहिस्ती खानची बायको समोर आली, बाकीचे काही सेवक समोर आले आणि शाहिस्ती खानला सांगू लागले, महाराज ऐका, या क्षणाला खरं तर तुमची मुलगी तिथं नाही आहे, आणि आम्हाला असं वाटतं ज्या अर्थी राजे आणि त्यांचे मावळे आले होते त्या अर्थी नक्कीच त्यांनी तुमची मुलगी पळवली असावी. असं ज्या वेळेला शब्द ऐकले ना महाराज, त्या शाहिस्ती खानं डोळ्यातलं पाणी सावरलं, हात झटकवला आणि त्या बाकीच्यांना म्हणतो, अय अय, तुम्ही म्हणता ना की माझी मुलगी त्या छत्रपती शिवाजीनं पळवली, पण जर माझी पोरगी छत्रपती शिवाजीनं पळवली असेल तर मरेपर्यंत तिच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, हा माझा छत्रपती शिवाजी प्रती असणारा विश्वास आहे. आणि म्हणून खरं तर आज माझ्या राजांना जाऊन जर एवढे दिवस झाले असतील, पण हे स्वराज्य निर्माण करण्याकरिता तलवार जर राजांना कोणी दिली असेल, या स्वराज्याच्या रक्षणासाठी दिली असेल, तर केवळ आणि केवळ ते माझ्या मा भगवतीनं दिली. पण कारण का? कारण जेव्हा महाराष्ट्र धोक्यात होता तेव्हा वाली कोणी नव्हता, अवतार घेता शिवबा ठरला मुचा तो दाता, जिचा उचा पोटी जन्म घेऊन शान वाढवली शिवनेरीची आंबा, भवानीच्या आशीर्वादानं चमकली तलवार शिवरायांची. आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार, आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्या माझ्यावरती उपकार आहे बरं, म्हणून मुक्तपणे आपण कथा करू शकतो, कीर्तना करू शकतो. हे उपकार जर कुणाचे असतील तर माझ्या राजांचे, पण राजांशिवाय मावळ्यांशिवाय
राजांचा इतिहास राजांचा इतिहास त्या ठिकाणी परिपूर्ण नाही आणि म्हणून माझ्या गोपाळांशिवाय प्रभूचा काला नाही म्हणून भगवंतांना जावं गोपाळांना घेऊन आणि यमुनेच्या किनारी महाराज गौ मातेला त्या ठिकाणी महाराज चारावं. अनेक प्रकारचे भगवान परमात्मा खेळ खेळत आहेत आणि खेळ खेळत असताना गोपाळांनी सांगितलं देवा खरं तर गौ मातेला आपण नित्य नव्यानं घेऊन येतो आहे खेळही खेळतोय पण आता मात्र पोटी खांदी भार पोटी भूक काय खेळ याचे सुख देवा आता मात्र आम्हाला भूका लागल्या बरं खेळण्यामध्ये आम्हाला रस वाटे ना भगवंतांसांगितलं मग आता करायचं काय देवा आता भोजन पोटाची व्यवस्था करावी लागेल भगवान म्हणले नक्की आपण करणार आहे परंतु त्याच्या अगोदर माझी आहे तैसी पाहे नाही तरी घरा जाई चोरून या माये नवनीतानावे तुम्ही जाणी माझी जशी आहे तशी घेऊन अनेक गोपाळ आपापल्या शिदोऱ्या घेऊन आले भगवान परमात्मा यमुनेच्या किनारी बसलेले सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवंताने एकत्रित केल्या सगळ्यांच्या मध्यभागी भगवंत बसले आणि स्वतःच्या हातानं मात्र माझ्या गोपाळांना त्या ठिकाणी भगवान परमात्मा काला भरवत आहेत याचं वर्णन आदरणीय श्री शुकजी करतात भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी सगळ्याच गोपाळांना काल्याचा महाप्रसाद देत आहेत काला म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर खरं तर जीव ब्रह्माचं ऐक्य याचं नाव खरं तर काला आहे आणि म्हणून भगवंत सर्व गोपाळांना त्या ठिकाणी काल्याचा महाप्रसाद देऊन तृप्त करत आहेत हाही काल्याचा महाप्रसाद तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त हो हीच खरं तर मी प्रभूच्या चरणी प्रार्थना करते आणि झालेली सेवा तुम्हा सज्जन श्रोते मायबापांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी परिपूर्ण विराम हा कार्यक्रम अतिशय आनंदात आपण या ठिकाणी संपन्न केला आणि आज आपल्या काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होतं आहे कार्यक्रमाचा आता मात्र समारोप होतो आहे आज कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी अगदी आता प्रश्न करू का मी तुम्हाला तुमच्या गावात अशी काही पद्धत आहे का धनुर्मध्ये एका माणसाला दोन बायका म्हणजे पुरुषांपेक्षा नेहमी आमच्या महिलाच जास्त होत्या म्हणून म्हटलं बरं बाकी वेगळी काही शंका घेण्याचं कारण नाही सगळा मंडप खरं तर सगळा मंडप महाराज आमच्याच नावचा आहे समोर माझ्या सगळ्या महिला आहे पण चला आमच्या पुरुषांना जागा जरी नसली अगदी जिथं जागा मिळेल तिथं खरं तर माझ्या मायमावल्यांना जागा दिली ना आपण मिळेल तिथं जागा तिथं बसून त्या ठिकाणी श्रवण केली मी सर्व माझ्या मायबापांना मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद देईल माझ्या सर्व बालगोपाळांनाही धन्यवाद देईल आज या सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यात आमचे हार्मोनियम वादक माऊली काय नाव दादा राजूजी महाराज या ठिकाणी आहेत श्री हबप्पा आप्पा महाराज लोणकर आहेत भावेश महाराज आहेत किरण महाराज आहेत अमोल महाराज आहेत वा वा अतिशय सुंदर मंडळी आज आपल्या या सेवेसाठी उपस्थित आहे खरं हे उपस्थित राहिले म्हणून आपण ही चिंतन सेवा श्रवण करू शकलो एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी गावातील ग्रामस्थ भजनी मंडळ आहेत आणि सेवेसाठी आलेले अगदी पंचकृषीतून आलेले आपण सर्वच या ठिकाणी भाविक भक्त असो आमच्या दादासुद्धा सुंदर पखवाज वाजवला बरं नाही तर कधी कधी आम्हाला मृदुंगाचार्य भेटतात ते दोनच बोल द्या खना खपाना द्या खना खपाना दादा काही काही असे वाजित आहेत का खाजित आहेत तेच कळत नाही पण आमच्या दादाने मात्र सुंदर पखवाज वाजवला दादा नाही धन्यवाद आमच्या इकडले हार्मोनियम वादक काका आहे काका मला हार्मोनियम येते ना त्यामुळं मला वाजवणारा तितक्या तयारीचा महत्त्वाचा आहे नाही तर काय होतं कधी कधी मी कोमल म्हणावून त्यांनी शुद्धाचं बटन दाबून धरावं म्हणजे माझं उकत आणि त्यांचं जातं हे नॉलेज पाहिजे नाही तर एका माऊलीला मी सहज म्हणलं भाऊ माऊली द्या बरं काळी दोन त्यानं दोन बटनं काढले आणि माझ्याकडे आणून दिले म्हणलं मला काय खायचे का ते आता हे नॉलेज महत्त्वाचं आहे आणि म्हणून आमचे माऊली आहेत आधी करून आमचे सर्व वारकरी मंडळी आहेत बाबा दो पाचच मिनटं थांबा फक्त अतिशय मनोहर साथ तुम्ही सर्वांनी दिली आमचे मनोहर महाराज आहेत दादांनासुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देईन खूप सुंदर झाकी खरं तर तुमच्या गावचेच आहेत पण ते म्हणे ताई मी झाकीच करतो हे अजून माझ्या गावालाच माहिती नाही म्हणे पण चला म्हटलं आम्ही तो खरं तर तुमच्या गावाला दाखवून देतो की आमचे मनोहरजी किती सुंदर झाकी करतात बरं आणि म्हणून त्यांना मी खरं तर आमंत्रित केलं होतं या झाकीसाठी पण अतिशय सुंदर ज्यांनी आपल्याला झाकी दर्शन करवलं आमचे मनोहरजी आहेत बाकी कुणाचं नामोल्लेख राहून गेलं तर अगदी अंतकरणपूर्वक माफी मागते आमचे विणेकरी दादा आहेत आणि या नारदाच्या गादीवर माझ्या प्रभूनं जशी बुद्धी दिली तसं फक्त मी बोलण्याचा प्रयत्न केला कथाकार कीर्तनकार अभ्यास करून बोलू शकतो पण नारदाच्या गादीवर ज्या प्रमाणा शब्द निर्माण होईल तो अगदी भगवंताच्या कृपेनं बाहेर टाकत असतो कारण इथं बोलणं तसं एवढं सोपं नाही बरं इथं चांगल्या चांगल्याचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात खरंच इथं सोपं नाही एवढं बोलणं नाही तर मी एका गावी कीर्तनाला गेले जवळपास 400-500 किलोमीटर अंतरावरती कीर्तन होतं ग्रामस्थ म्हणले अरे ह्या आरतीताई एवढ्या दुरून आल्या आणि एवढं गोड कीर्तन केलं ताईचे आभार माना बरं आभार मानण्याकरता एक गावातला महत्त्वाचा व्यक्ती उठून उभं राहिला
पण ते बिचारं सकाळच्या दशक्रियाविधीवरनं आलेलं, त्यामुळं डोक्यात सगळं तिकडलंच, त्यांना हातात माईक घेतलं, बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तडपदार कीर्तनकार भागवतार, परंतु या कार्यक्रमासाठी सातत्यानं ज्यांचं माझ्यावरती खरं तर मला नेहमी त्या ठिकाणी महाराज सपोर्ट करतात, अगदी जिथं मी आजपर्यंत एवढे महाराष्ट्रभर कथा कीर्तनं केले महाराज, मला असं वाटतं आता जिल्हा राहिला नसेल की तिथं आम्ही पोहोचलो नाही. पण सदैव अगदी प्रेमानं मला साथ देणारे परमार्थामध्ये माझे बाबा आहेत. मी आमच्या बाबांनाही मनपूर्वक धन्यवाद देईल. आणि खरं तर आपण सर्व जनता जनार्दनाने एवढी सुंदर सेवा 7 दिवस आमच्या मुखातून श्रवण केली. फक्त तुम्हाला एकच माझी विनंती असेल, आपल्या जीवनामध्ये मात्र परिवर्तन करा. तरुण बांधवांनो, एक आपली बहीण येऊन आपल्याला चांगलं समजून सांगून गेली, असं काहीतरी तुम्हाला योग्य मार्गदर्शन वाटलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खरं तर बदल करण्याचा प्रयत्न करा. जे जे आहे ज्यांचे मायबाप अजून जिवंत आहे, त्यांनी आपल्या मायबापाची सेवा करा. आणि परमार्थासारख्या योग्य मार्गानं आपलं खरं तर मार्गक्रमण असू द्या, कारण वारकरी संप्रदायामध्ये या भगवत भक्तीमध्ये एवढी ताकद आहे ना. तुम्हाला माझ्याकडं पाहिल्यावर माझ्या बाबांना त्या काकुंत्या म्हणत होत्या, म्हणे बाबा तुम्ही असं कोणतं पुण्य केलं की तुमच्या पोटी अशी कन्या जन्माला आली, खरं तर सांगू का? पुण्य खरंच असावं लागतं बरं तेव्हा भगवत भक्त पोटाला जन्माला येत असतो, असेल त्यांचं पूर्वजन्मीचं. पण माझ्याकडं पाहिल्यावर तुम्हाला असं वाटत असेल कुणाला, अरे ह्या आरतीताई कीर्तन करतात म्हणजे यांच्या घरचे लोक परमार्थिक असेल, अजिबात नाही. माझ्या घरामध्ये ना वडील, ना आजोबा, ना पंजोबा, हे सगळे खाणारे पिणारे नाही पण खाणारे मंडळी होते, आणि यांच्या घरामध्ये माझा जन्म आहे. तुम्ही जर माझ्या गावी कधी आलात ना, पूर्वीचा काळ फार वेगळा होता माऊली, पण आता तुम्ही एवढ्या एवढ्या लेकराला जाऊन विचारलं ना त्या आरतीताई कुठं राहतात, तर महाराज घरी आणून घालतील. आज परिस्थिती मात्र आमच्या गावची माझ्याप्रती फार वेगळी, खूप प्रेम करतात गावकरी मंडळी माझ्यावरती. आणि खरं तर एवढ्या कमी वयामध्ये महाराष्ट्रभर खरं तर आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरतो, पण खरं तर या सांप्रदाय क्षेत्रामध्ये मी नव्हते, आणि याच्या अगोदरचं वेगळा परिस्थिती होती. पण मी 5वीला असता, 4थीला असताना माझे बंधू आहे मिलिटरीमध्ये, आणि माझ्या दादानं मला एवढं सुंदर भावगीत शिकवलं होतं की ते भावगीत अत्यंत सुंदर, आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तुमच्यासाठी ते भावगीत नवीन नाही आहे, ते भावगीत होतं की मानवा तू सत्य नीती सोडू नको रे वचनाई बापाचे, वचनाई बापाचे मोडू नको रे मानवा तू सत्य नीती सोडू नको. अतिशय सुंदर गीत झालं. 15 ऑगस्टला मी भाग घेतला आणि हे गाणं ज्या वेळेला गायलं ना, सगळे लोक त्या ठिकाणी गावातले म्हणू लागले, अरे नाही नाही ही कॅशेट चालू आहे, पण दुसरे म्हणले नाही रे ती शिंदेची पोरगी गाती, कारण गीत अप्रतिम होतं, गीताचा भावही तितका सुंदर होता. आणि मग का दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, आणि परिस्थिती एवढी गरिबीची होती की त्या शाळेचा पाया खोंदण्यासाठी माझे वडीलच जात होते, आणि शाळेतले शिक्षक सहज म्हणले अहो दादा तुमची कुणीतरी शिंदेची पोरगी होती हो, तिनं फार सुंदर भावगीत गायलं. वडील म्हणले सर मुलगी माझी होती हो. म्हटले दादा तुमच्या पोरीचा आवाज जर एवढा गोड आहे ना, तुम्ही संस्थेत टाका हिला वारकरी शिक्षण संस्थेत, फार प्रगती करेल बघा तुमची पोरगी. आणि त्यावेळेला मी 5वीला असताना माझ्या भावानं आणि आईनं फार प्रयासानं मला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकलं, पण संस्थेमध्ये गेले अगदी वसा वारसा काहीच नाही घरामध्ये, आणि अचानकपणे संस्थेमध्ये जाणं आणि तिथलं सगळं त्या ठिकाणी महाराज तिथं राहून आई वडिलापासून दूर राहून सगळंच मॅनेजमेंट करणं खरं तर तसं एवढं सोपं नव्हतं बरं माझ्यासाठी. पण तिथं गेल्यानंतर 1-2 महिने परिपूर्ण झाले आणि हरिपाठ मात्र काय पाठ झाला नाही संस्थेमध्ये माझा लवकर. महाराज म्हणले पोरांनो मायबाप, आणि त्यावेळेला मला संस्थेची खाली 2000 रुपये फी होती, पण तीसुद्धा 100-150 रुपये करूनच आमच्या मायबापाला भरावी, म्हणजे परिस्थिती फार गरिबीची होती त्यावेळेला. आणि मग महाराज म्हणले पोरांनो तुमचे मायबाप एवढे काबाड कष्ट करून आम्हाला पैसे देतात रे, साधा तुमच्याच्यानं जर हरिपाठ पाठ झाला नाही तर हे तुमच्या गावातले लोक तुमचे मायबाप आम्हाला नावं ठेवतील, अरे किमान हरिपाठ तर पाठ करा. तो 2 महिन्यात तर झाला नाही, महाराजांनी 1 महिना चान्स दिला त्याही महिन्यात झाला नाही, पण 4थ्या महिन्यात मात्र महाराजांनी एवढे कडक नियम लागू केले, बघा ज्यांचा ज्यांचा हरिपाठ पाठ नाही त्यांनी अगदी मी म्हणेल तोपर्यंत उभं राहून हरिपाठ पाठ करायचा. आता तुम्ही म्हणताल आरतीताई तुम्ही खोटं सांगत असाल, पण त्यावेळेला महाराज माझ्याबरोबर अजून आम्ही 10-15 पोरं माझ्याबरोबर, आणि मी एकटीच पोरगी होते त्यांच्यामध्ये माझा हरिपाठ पाठ, आणि संस्थेत आम्ही 3 मुली होतो, पण त्या 2 बिचाऱ्या सांप्रदायिक घराण्यातल्या होत्या,
आणि आठवी नववीच्या होत्या त्यामुळे त्यांचा पाठ होता पण माझा मात्र पाठ नव्हता. तर रात्रीच्या चार चार पाच पाच वाजेपर्यंत एवढ्या थंडीमध्ये आम्ही हरिपाठ पाठ केला. मी सुरुवातीला संस्थेतला तो त्रास पाहिला ना, सुरुवातीला म्हणलं छे काय असतं हे कथाकार कीर्तनकार होऊन. पण आज संप्रदायाचा अनुभव जवळपास 14 ते 15 वर्ष झाले माऊली मी घेते. कुठली गोष्ट तुम्हाला दाव्यानं सांगू शकेल अथवा न शकेल, पण एक गोष्ट मात्र मी तुम्हाला दाव्यानं सांगू शकते. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जो मान आहे, जो सन्मान आहे, जी इज्जत आहे, 80 वर्षाचा करोडपती माणूस असू द्या तो आमच्या चरणाला स्पर्श करतो, ही ताकद माझी नाही तर ही ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. आणि म्हणून माझी नेहमी माझ्या तरुण बांधवांना विनंती असते, दादांनो इतरत्र मार्गाला जाऊन आपलं जीवन त्या ठिकाणी कुठंतरी भटकवण्यापेक्षा किंवा जीवन बर्बाद करण्यापेक्षा माझ्या वारकरी संप्रदायाच्या महामार्गावर या. नक्की जीवन सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही, कारण माझ्या वारकरी संप्रदायाचं काम 98% आणि सरकारचं काम 2% ऐका बरं. अरे अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, पण अपराधच होऊ नये यासाठी काळजी घेणारा हा वारकरी संप्रदाय. म्हणून आम्हाला खरं तर आमचं जीवन सुजलाम सुफलम करायचं असेल तर तरुण माझ्या दिदी असतील तर खरं तर माझे विचार जर तुम्हाला त्या ठिकाणी योग्य वाटले असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करा. ज्यांचे मायबाप सासू सासरे अजून जिवंत आहे मनोभावे त्यांची सेवा करा. आणि तरुण बांधवांना फक्त व्यसनाच्या आहारी जाऊन तुम्ही तुमचं जीवन बर्बाद करू नका. एवढं फक्त एक तुमची बहीण तुमची मुलगी म्हणून एवढं माझं त्या ठिकाणी ऐका आणि जीवनामध्ये सुजलाम सुफलाम जीवनामध्ये बदल करण्याचा आपण स्वतः वैयक्तिक प्रयत्न करा. असो तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करते. खरं तर आता 7 दिवस झाले तुम्ही नेहमी भजनं गवळणी ऐकतच आलात, गवळण झाले असं समजू. आणि खरं तर आता या ठिकाणी वेळ आपला झालेला आहे. पुनश्च सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. माझ्याकडून जर यदा कदाचित काही चूक घडली असेल या 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये पुनश्च तुम्हा सर्वांच्या अंतकरणपूर्वक माफी मागते. आणि खरं तर तुम्ही दिलेलं प्रेम मात्र खरं तर न विसरण्यासारखं आहे. असंच प्रेम आपलं सदैव आमच्यावरती राहो हीच खरं तर मी माझ्या ठाकूरजींच्या चरणी प्रार्थना करून स्वामीनारायण प्रभूंच्या चरणी त्या ठिकाणी विनंती करते. आणि या ठिकाणी सेवेला परिपूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल हॅलो जय हरी मंडळी. कार्यक्रम घडून आणला त्याच्यासाठी आमचे मंडळ सहज बोलता बोलता विषय झाला दुकानावरती की बाबा आम्हाला जनार्दन महाराजांचा कार्यक्रम ठेवायचा आहे. त्यावेळेस जनार्दन महाराजांना अण्णाभाऊंनी सहज सांगितलं की चला तुम्हाला जे आवडत असेल ते ठेवून द्या असं. तर त्यानिमित्ताने आम्ही ताईंचा कार्यक्रम बसल्या बसल्या ठरवून घेतला आणि चांगल्या पद्धतीने त्या ताईंनी आपल्याला समज दिलेली आहे. तसेच आपल्या गावातील सर्व गावकऱ्यांच्या वतीनं ताईंसाहेबांचे आपण आभार मानतो. तसेच चोपड्यावरनं चोपड्याला कार्यक्रम चालू आहे राजू महाराजांचा, चोपड्यावरनं आपल्या प्रेमास्तव आग्रहस्तव चोपड्यावरनं आपल्या धनुरला आले. सकाळी किती वाजता उठले असेल ते कमीत कमी 5 वाजेला उठले ते मला 6 वाजेला 4 उठले 4 उठले 4 उठून मोटरसायकलीने आपल्या प्रेमास्तव इतक्या लांब आले. तसेच राजू महाराज यांचं खूप मंडळ आणि आपले घरचे मंडळी खूप आभारी आहेत. राजू महाराज आप्पा महाराज लोणकर तसेच भावेस महाराज मालेगावकर किरण महाराज मुक्ताई नगरकर आपले मृदुंगमणी आणि अमोल महाराज सोनकेडीकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं. त्यांच्याबद्दल आपल्या गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. पुढील श्री विठ्ठल भजनी मंडळ धनुर यांच्याकडनं आज ज्यांनी नियोजन ठेवलेलं होतं आयोजक होते ते त्यांचा सत्कार आपले विठ्ठल भजनी मंडळ यांनी स्वीकारावा. माई साहेब आणि अण्णासाहेब यांनी दोघांनी येऊन वहिनी तुम्ही पण यासोबत मीरा वहिनी तसेच आयर म्हणून 5-6 रुपये गणपत साधू बोर्डचे यांनी दिलेले आहेत.
या रविदादा कुठे आहेत? या या शेताजी पुढील असं आहे बाहेर येतील. चला बापू काका या उठा पट 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 पट. गोपाळ की जय. तसेच भावेश महाराज राजू महाराज असले त्या तुम्ही नाव फुकारले म्हणजे या पट पट. हो माझ्याकडे आलेली तिच्या दारात तुम्ही घ्या रे गोबरा मुख पसोरी नगडे मणि आळे दोही कडे मुख पसोर प्रेमाचा प्रेम आरती गोविंदा देव वाढती चंद्रभागे माझे सारा हे दर्शन केशवासी नाम देव भावे जय 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 पांडुरंगा रमाई वल्लभ.